प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या निर्लज्जपणाचा कळस। तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही रुग्णांकडून घेतले पैसे। सरकारी डॉक्टरांच्या गैरकारभाराप्रकरणी पत्रकार तसेच सर्व पक्षीय मीटिंग घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी श्री खंदारे यांनी कोणत्याच रुग्णांकडून केस पेपर वगळता अतिरिक्त पैसे घेतले जाऊ नये असे व इतर आदेश दिले होते, मात्र त्यांनी पाठ फिरवतात। डॉक्टर गुलालेने रुग्णांकडून 20 रुपये घेण्यास सुरुवात केली। सफाळे परिसर हा ग्रामीण व आदिवासी दुर्गम भाग म्हणून संबोधला जातो। सदर गावांच्या कार्यक्षेत्राला लागून अनेक गावे जोडली आहेत। या सर्व गावांचा आरोग्य विषयाचा संपूर्ण भार सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे। सफाळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक प्रकारच्या आजाराने पीडित रुग्णांनी भरलेला असतो। अशा परिस्थितीत येथील वैद्यकीय अधिकारी या आरोग्य केंद्रात औषधे, इंजेक्शन, सलाईनच्या बॉटल व इतर काही दवा बाहेरून आणायला सांगणे, इंजेक्शनसाठी 20 रुपये, उपचार झाल्यावर पैशाची मागणी या असल्या नफेदारीच्या धंद्यात सफाळे आरोग्य केंद्र बरबडून निघाले आहे। गेले कित्येक दिवस सातत्याने या आरोग्य केंद्रात असे अनेक प्रकार घडत असतात, पण कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। यावर तात्काळ कारवाई व्हावी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित खंडारे यांनी सफाळे सर्वपक्षीय भेट घेतली। या भेटीतील चर्चेनुसार डॉक्टरच्यांवर कारवाई न करता रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील यावर एकमत झाले। तसेच ओपीडीच्या नावाखाली रुग्णांकडून 20 रुपये घेणे बंद करावे असेही ठरले। ही चर्चा होऊनही 10 मिनिटे होत नाहीच तोच डॉक्टर किशोर गुलाले पुन्हा रुग्णांकडे घेत असताना मनसे कर्दल विभाग अध्यक्ष नित्यानंद पाटील यांनी पाहिले। एक डॉक्टर पैशासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो आणि आपण किती बेइज्जत होत आहोत याची जरा सुद्धा लाज न बाळगता डॉक्टर गुलाले दररोज धंदा करीत असतो। 50 ते 100 रुपयासारखा चिरीमिरीसाठी आपला पेशा घाण टाकून जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डॉक्टर गुलाले यास गरीब रुग्णांकडून 150 रुपये तोंड फाडून मागून ते स्वीकारताना मनसे तालुका अध्यक्ष मंगेश गरद यांनी रंगेहात पकडले। झोपलेल्या प्रशासनाला भानावर आणण्यासाठी मनसे आवाज उगवेल असे सांगितले। यापुढे सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी जर हा धंदा बंद केला नाही तर मनसे खळखटाक होणार असेही इशारा देत सांगितले। साहेब आत्ताच झालं ना, आत्ताच बोलणं झालं ना आपलं। मित्र नाव काय तुझं, नाव काय? हा सनी। आता सरांनी किती 20 रुपये घेतले ना? कसले घेतले? आत्ताच बोलणं झालंय त्या मीटिंग बघू नका। हे चालू ठेवले ना तुम्हाला सांगतो आयुष्य पाहतो तुम्हाला तुडवत कडेन मी तुडवत कडेन कसल्या 150 रुपये मागितलं तुम्ही तिच्याकडून? तिच्या मुलाला संडास उलट्या काय होता सलाईनच्या बाटल्या तुम्ही बाहेर आणायला सांगितल्या 150 रुपये वरून तुम्ही तिच्याकडून चार्ज मागता? ही बाई आज समोर आहे बोलते ना, बोलली की नाही? 150 रुपये मागितला त्याच्या 150 रुपये पुरावा आहे ना माझ्याकडे? पुरावा आहे की नाही? तुम्हाला आत्ता पण सांगतो ही नालागिरी बंद करा, सरकारचा पगार पुरत नसेल सोडून द्या, प्रायव्हेट डॉक्टर तुम्ही दवा हांडा का तिकडे? याच्यासाठी तुम्ही फार फार म्हणून बसला ते इतके वर्ष इथे काय गरज नाही तुम्हाला पैसे मागायचे, पगार पुरत नाही तुम्हाला पैसे वापस नाही तुम्ही का पैसे वापस दिलं म्हणजे काय तुम्ही किती रुपये का त्यांचे 100 रुपये देऊन पैसे परत दिले? पैसे मागितले म्हणजे काय तुम्ही? आमचं शांतते सर्व चाललेलं आहे डॉक्टर, तिथे आम्हाला तिकडे मीटिंग करतो आम्ही का सगळे चुकी आहेत का? तुमच्या तालुका अधिकाऱ्याला त्याच्यावर आधी मीटिंग चालू आहे का? 20 रुपये घेतलं हा प्रकार सर्रासपणे चालू आहे, लेखी तक्रार देऊन 10 मिनिटं झालेली मिळत नाही आम्हाला, अर्धा तास तुमच्या हे यांच्या विरुद्ध केलेली लेखी तक्रार आहे का? आजच्या दिवसात केलेली लेखी तक्रार आहे, अर्धा तास झाला या गोष्टीला मिळत आणि यांचे पुन्हा पैसे घ्यायचे धंदे चालवले ते 20 रुपये सोडा, तुम्ही प्रायव्हेट डॉक्टर सारखे 150-150 रुपये मागणी करावं लागले, लाजा वाटत नाही तुम्हाला?
बघताय का ते हे डोळे काढून टाकेन मी का तुम्हाला वाटलं असेल का सफळ्यात तसं बोलणार कोण नाही मिळत या तुम्ही भांगडीत राहू नका तुमच्याकडे राजकीय कोणाचा हात असेल ना ते हात पण आम्ही छाटून मारू शकतो माझा राजकीय मित्र मंगेश घरातच आहे मंगेश राजकीय मित्र नवीन पाटीलच आहे आणि माझे सर्व सफळवासी मित्र आहे मला कोणी राजकीयचा काय प्रश्न नाही तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी आम्ही सहकार्य करू शकतो वाईट गोष्टीसाठी नाही हो हो का ही जी मजुरी वगैरे तुम्ही चाललेले आहे ना ते बंद करा एक रुपया सुद्धा इथे कोण पेशंट तुम्हाला देणार नाही.